विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBEE कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर 3 ग्रुप्स अँड कोडिंग थिअरी यामध्ये इंटीजर्स चॅप्टर नंबर 1 आज आपण सुरुवात करतो लेक्चर नंबर 1. आज आपण एक एक्झाम्पल बघतो आहोत. एक्झाम्पल असे, लेट आर बी डिफाइंड ऑन द सेट ऑफ इंटीजर्स झेड बाय एक्स इज रिलेटेड टू वाय इम्प्लाइज 5x + 6y इज डिविजिबल बाय 11 फॉर एक्स अँड वाय बिलोंग्स टू इंटीजर्स. शो दॅट आर इज अन इक्विव्हॅलन्स रिलेशन. आता तुम्हाला हे दिले डिविजिबल बाय 11 आणि तुम्हाला हे सिद्ध करायचं की हे रिलेशन इक्विव्हॅलन्स रिलेशन आहे. आता इक्विव्हॅलन्स रिलेशन सिद्ध करण्यासाठी आम्हाला हे आर रिलेशन रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह सिद्ध करावं लागतं. जर या तीन गोष्टी तुम्ही सिद्ध केल्या तरच तुम्ही म्हणणार दिस रिलेशन इज इक्विव्हॅलन्स रिलेशन. तर आपण एक एक करून या तिन्ही गोष्टी सिद्ध करत जाऊ. ओके, तर सोल्युशनकडे चला. सोल्युशन, एक्स इज रिलेटेड टू वाय इम्प्लाइज 5x + 6y इज डिविजिबल बाय 11. सो 5x + 6y इज डिविजिबल बाय 11 याचा अर्थ असा होतो की ही 11 पटीत असली पाहिजे. देअरफोर 5x + 6y इज इक्वल टू 11k, वेअर के इज इंटीजर. मग तो इंटीजर पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो. ओके, सो 5x + 6y इज इक्वल टू 11k. आता आपण पहिल्यांदा रिफ्लेक्सिव्हसाठी प्रयत्न करू. रिफ्लेक्सिव्ह कसं सिद्ध करतात बघा. एक्स इज रिलेटेड टू एक्स म्हणजे हे सेल्फ रिलेटेड असले पाहिजे. एक्स इज रिलेटेड टू एक्स. आता या नियमानुसार आपण याला कसं लिहू शकतो ते बघा. इम्प्लाइज 5x + 6x. हा एक्स इथे तर हा एक्स या इथं, दॅट इज इक्वल टू होतं 11x. ही ॲडिशन येते 11x. याचा अर्थ ही पण 11 पटीत आहे. म्हणून काय लिहिशील तू, देअरफोर एक्स इज रिलेटेड टू एक्स इज डिव्हिजिबल बाय 11. जर हे 11 पटीत आहे म्हणजे डिव्हिजिबल बाय 11 आहे तर हे रिफ्लेक्सिव्ह रिलेशन आहे. देअरफोर आर इज रिफ्लेक्सिव्ह. ओके, आरला आपण रिफ्लेक्सिव्ह सिद्ध केलं. आता आम्हाला सिमेट्रिक सिद्ध करायचं आहे. बघा बरं का, सिमेट्रिक कसं सिद्ध करतात. x इज रिलेटेड टू y इम्प्लाइज 5x + 6y इज इक्वल टू 11k1. कारण हे जर x इज रिलेटेड टू y म्हणजे 5x + 6y 11 पटीत आहे, म्हणून आपण लिहिलं 11k1. k1 बिलॉंग्स टू इंटीजर. ओके, आता आम्हाला उलट सिद्ध करायचं आहे. एक्स इज रिलेटेड टू वाय म्हणजेच वाय इज रिलेटेड टू एक्स सिद्ध होतं का बघायचं. म्हणून आपण असं लिहिलं वाय इज रिलेटेड टू एक्स. आता या पद्धतीनं तुम्ही याला कसं लिहू शकणार बघा. 5 हे इथे येणार प्लस 6 हे इथे येणार. ह्याला आम्हाला ऍडजस्ट करून लिहायचं आहे. कसं ऍडजस्ट करतात बघा. हा जो 5y आहे ना
आपण असं लिहिणार 11y मायनस 6y, यांची वजाबाकी किती येणार 5y. सिमिलरली 6x आहे ना, आपण असं लिहूया 11x मायनस 5x. 11x मधून 5x गेले तरी 6x उरतो. तर ही मांडणी आपण अशा रीतीने ऍडजस्ट केल्यावर ह्याला आपण व्यवस्थित मांडणार. पहिल्यांदा लिहिणार 11x, त्यानंतर लिहिणार 11y, मग हे लिहिणार मायनस 5x. एक्स आणि वायचा क्रम पाळूया, मायनस 5x आणि त्यानंतर मायनस 6y. ठीक आहे, आता मी काय करतो माहिती का, या दोन पदातून मी निगेटिव्ह साईन कॉमन काढतो, म्हणजे सध्या यांना तसंच ठेवतो. 11x प्लस 11y, हे बघा हे मायनस साईन जर मी कॉमन काढलं तर कंसात उरणार 5x, पण तो पॉझिटिव्ह उरणार, कारण याचं निगेटिव्ह साईन मी कॉमन काढले. इथं पण मी जर निगेटिव्ह साईन कॉमन काढलं तर हे पण पॉझिटिव्हच उरणार, 6y असं लिहायचं. आता तुला माहिती 5x प्लस 6y ला आपण तर 11k मानलं होतं, बघून घे एकदा 5x प्लस 6y इज इक्वल टू 11k. मग आपण 5x प्लस 6y च्या जागी 11k जर लिहिला तर काय घडतं बघ, 11x प्लस 11y हे सध्या मी तसंच ठेवतो आणि हे मायनस याच्याऐवजी लिहितो 11k. ठीक आहे, ही याची किंमत लिहिली मी 11k. आता तुम्ही बघताय 1, 2, 3 तिन्ही ठिकाणी 11 कॉमन आहे, मग कॉमन काढून घ्या. खाली उरला एक्स प्लस वाय मायनस के. आता तुम्ही विचारत घ्या, हा इंटीजर आहे, हा इंटीजर आहे, हा पण इंटीजरच आहे, म्हणजे तिघ इंटीजर आहेत, त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन काही केली तर शेवटी एक इंटीजरच येणार, हा इंटीजरचा रूल असतो. सम ऑफ एनी टू इंटीजर्स इज ऑल्सो इंटीजर, सबट्रॅक्शन ऑफ टू इंटीजर्स इज ऑल्सो इंटीजर. म्हणून हे सगळे इंटीजर त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन काही जरी केली तर ती इंटीजरच येणार. मग आपण ह्या सगळ्याला एका इंटीजरने डिनोट करणार. मग आपण असं लिहूया, ह्याला लिहून टाकतो मी के वन. ओके, आता के वन लिहिलं तर मग इथे मला लिहायचं आहे के वन काय आहे. के वन हा आहे एक्स प्लस वाय मायनस के विच बिलॉंग्स टू इंटीजर. ह्या सगळ्याला मी के वन मानलं कारण हे सगळे इंटीजर आहेत, एकाच इंटीजरने डिनोट केले. अशा रीतीने 11 K1 ही वाय इज रिलेटेड टू एक्स ची किंमत आली. याचा अर्थ वाय इज रिलेटेड टू एक्स ऑल्सो डिव्हिजिबल बाय 11 हे सिद्ध होत आहे. मग तसं लिहा, देअर फोर वाय इज रिलेटेड टू एक्स इज डिव्हिजिबल बाय 11. याचा अर्थ एक्स इज रिलेटेड टू वाय, हे डिव्हिजिबल बाय 11 आहे, आणि त्याचाच अर्थ वाय इज रिलेटेड टू एक्स हे पण डिव्हिजिबल बाय 11 येतं. म्हणून आपण यावरून म्हणू शकतो की ही प्रॉपर्टी म्हणजे सिमेट्रिकची प्रॉपर्टी आहे. देअरफोर आर इज सिमेट्रिक रिलेशन, म्हणून आर इज सिमेट्रिक असं मी लिहितो. बघा बरं का, हे आर रिलेशन रिफ्लेक्सिव्ह सिद्ध झालं होतं, आता सिमेट्रिक सिद्ध झालंय तिसऱ्या प्रोसेसमध्ये, याला ट्रान्झिटिव्ह सिद्ध करण्याचा प्रयत्न करू. आता आपण ट्रान्झिटिव्ह प्रूव्ह करतोय बरं का. एक्स इज रिलेटेड टू वाय इम्प्लाइज 5x प्लस 6y इज इक्वल टू 11k1. ठीक आहे, हा के वन इंटीजर आहे, के वन बिलॉंग्स टू इंटीजर. त्यानंतर आपण या
वाय ने सुरुवात करू. वाय इज रिलेटेड टू झेड. हे कसं लिहिणार या नियमानुसार? इम्प्लाईज फायव वाय, हा वाय इथे लिहायचा, प्लस सिक्स हा झेड इथे लिहायचा. आता याला जर मी मानलं इलेवन के टू, कारण हे सुद्धा रिलेशन अकराने डिव्हिजिबल आहे, ते मी असं इथं दाखवलं. के टू बिलॉंग टू इंटीजर. आता आपण ह्याची ॲडिशन घेणार, बघ बरं का. फायव एक्स प्लस सिक्स वाय प्लस फायव वाय प्लस सिक्स झेड, दॅट इज इक्वल टू इलेवन के वन प्लस इलेवन के टू. और लेफ्ट हँड साईडची ॲडिशन केली, मग राईट हँड साईडची ॲडिशन केली, इलेवन के वन प्लस इलेवन के टू. आता आपण काय करतोय हे थोडंसं व्यवस्थित मांडून घेऊ. बघा, फायव एक्स प्लस हा सिक्स झेड लिहू, कारण ही ॲडिशन होते. सिक्स वाय प्लस फायव वाय दॅट इज इलेवन वाय इज इक्वल टू हे इलेवन के वन प्लस इलेवन के टू. आता तुला याची किंमत काढायची, म्हणजे हा अकरा वाय या बाजूला जाईल, तर ते असं होईल फायव एक्स प्लस सिक्स झेड इज इक्वल टू इलेवन के वन प्लस इलेवन के टू मायनस इलेवन वाय. हा इलेवन वाय या बाजूला आणला, मायनस झाला. आता आपण फायव एक्स प्लस सिक्स झेड इज इक्वल टू ह्याचे तीन पद तुला दिसतात, ह्याच्यातून अकरा कॉमन घे. कंसात उरला के वन प्लस के टू मायनस वाय. आता तू जर नीट पाहिलंस तर के वन इंटीजर आहे, के टू इंटीजर आहे, वाय सुद्धा एक इंटीजरच मानला होता आपण. म्हणजे तिघ इंटीजर ॲडिशन सबट्रॅक्शन जरी केली तर शेवटी एक इंटीजरच येणार, म्हणून या सगळ्याला मिळून आपण एक इंटीजर मानला. समजा असा इलेवन के थ्री, हा के थ्री काय? के थ्री इज हे आहे के वन प्लस के टू मायनस वाय, हे सुद्धा एक इंटीजरच आहे. ओके, म्हणून आपल्याला आता जे सिद्ध करायचं होतं ते असं झालं, फायव एक्स प्लस सिक्स झेड याला सुद्धा इलेवनने भाग जातो, दॅट मीन्स फायव एक्स प्लस सिक्स झेड इज डिव्हिजिबल बाय इलेवन, हे सिद्ध झालं, कारण ही बेरीज अकराच्या पटीत आहे. अकराच्या पटीत आहे म्हणजे अकराने डिव्हिजिबल आहे असं त्याचा अर्थ होतो. वाटलं तुम्ही तसं लिहितो, देअरफोर फायव एक्स प्लस सिक्स झेड इज डिव्हिजिबल बाय इलेवन. म्हणजे याचा अर्थ हे जे रिलेशन आहे एक्स आणि झेड मध्ये ते ट्रान्झिटिव्ह सिद्ध झाले. लिहिणार कसं बघ, देअरफोर एक्स इज रिलेटेड टू वाय. ओके, मग आपण म्हणलो होतो वाय इज रिलेटेड टू झेड, या दोघांवरून आता हे सिद्ध झालं की हे एक्स आणि झेड सुद्धा एकमेकाशी रिलेटेड आहेत. इम्प्लाईज एक्स इज रिलेटेड टू झेड, आणि हे सांगतं हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह आहे. देअरफोर आर इज ट्रान्झिटिव्ह. आता बघा, आर रिलेशन रिफ्लेक्सिव सिद्ध झालं, सिमेट्रिक सिद्ध झालं, ट्रान्झिटिव्ह पण सिद्ध झालं.
आर इज रिफ्लेक्सिव एंड ट्रांजिटिव. Therefore, R is an equivalence relation. Proved. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मात्र मी आपला निरोप घेतो. नमस्कार.